नमस्ते मित्रांनो, जय श्री राम। आज मी घेऊन आलो एक असा दंड, त्याला म्हणतात राममूर्ती दंड। तर सगळ्यांना माहिती की पहिलवान होते राममूर्ती, प्रोफेसर राममूर्ती नायडू। खूप फेमस होते, सुपर ह्युमन होते आणि खूप काही कर्तव्य करत होते। म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की छातीवर ते हत्तीचं वजन पण पेलत होते, मोठे मोठे दगड उचलत होते, साखळ तोडत होते, असे खूप कर्तव्य करत होते की बाहेरचे विदेशी लोकसुद्धा ते बघायला यायचे। पण ते त्यांच्या रुटीनमध्ये एक असा दंड होता, तो आपण मी आज दाखवणार राममूर्ती दंड। ॲक्च्युली ते आता क्लेम करत नव्हते की हा दंड मी इन्व्हेंट केला म्हणून, पण त्यांच्या डेली एक्सरसाइजमध्ये रुटीनमध्ये ते हे ह्याचा एक्सरसाइज करत होते। एवढा पॉवरफुल एक्सरसाइज आहे, पण ह्याच्यामध्ये ब्रीदिंगला फार महत्त्व आहे। फास्ट पण तुम्ही करू शकता, पण विथ ब्रीदिंग जर केलं तर त्याचा इफेक्ट जास्त आहे, कारण प्राणशक्ती जास्त आहे, ती सगळ्या अवयवाला ते मिळतं। पण अजून एक सिक्रेट काय, तर ब्रह्मचर्य, प्राणायाम आणि रेग्युलर एक्सरसाइज। तर आता आपण बघू राममूर्ती दंड कसं करायचा, पण त्याच्या आधी त्याचे बेनिफिट्स। ऑब्व्हियसली की आपण दंड मारतो आहे तर हाताला तर उपयोग होतोच, शोल्डर्स, चेस्ट, बॅक, ओके। आणि विथ ब्रीदिंग केल्यामुळे याच्यात प्राणायामसुद्धा होतो, म्हणजे तुमचं रेस्पिरेटरी सेंटर म्हणजे लंग्सची कॅपॅसिटी वाढती, त्यामुळे इम्युनिटी वाढती, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रभाव वाढतो आणि शरीरामध्ये पूर्ण शरीरात प्राणशक्ती वाढते। प्राणशक्ती फार मोठी आहे, म्हणून यथो मना तथ प्राणा, म्हणून आपल्याला पूर्ण फोकसने हा दंड करायचा आहे। तर आता आपण बघू कसं करायचं ते। तर सुरुवातीला या पोझिशनमध्ये या, ओके, ह्याला काय म्हणतात, पर्वतासन। पर्वतासनमध्ये या, पायामध्ये थोडंसं अंतर, हातामध्ये थोडंसं अंतर, ओके, शोल्डर एवढं अंतर। आता सगळ्यांना माहिती साधारण दंड कसं करतो आपण, साधारण दंड असे करतो आपण, ओके, वरती बघतो आणि म्हणतो परत खाली इकडे। तर याच पद्धतीने करायचं आहे, फक्त रिव्हर्स यायचं आहे, पण श्वास घेत करायचा आहे। तर सुरुवातीला ब्रीद इन करा, पूर्ण श्वास घ्या आणि आता चेस्ट जाऊ दे खाली, तर मान उचला वरती, ही पोझिशन पाहिजे। आणि नंतर परत आता रिव्हर्स जायचं आहे, जसं आलं त्याच्या उलटं, इथं श्वास सोडायचा। म्हणजे जनरली मी तरी असं करतो, ब्रीद इन करतो आणि इथं आल्यावर परत श्वास सोडून परत दुसरा श्वास करण्यासाठी ब्रीद इन करतो, परत ब्रीद इन ब्रीद आउट। तुम्ही असं सुद्धा करू शकता, ब्रीद इन इथं ब्रीद आउट, परत ब्रीद इन ब्रीद आउट, ॲज पर युअर कॅपॅसिटी। बघा पूर्ण प्रेशर बॅकवर पण येते, शोल्डर असे मागे जाते, वरती बघते, चेस्टवर येते। ट्रायसेप, तर या पद्धतीने तुमच्या कॅपॅसिटीनुसार करायचं आहे। आता हे जे लोक नवीन आहेत, ज्यांनी फार काही प्रॅक्टिस नाही त्यांची, तर त्यांना हा दंड निश्चितच अवघड जाईल। तर त्यांनी कसं करायचं, तर त्यांनी पहिले या पोझिशनमध्ये या, ह्याला काय म्हणतात, चतुरंग दंडासन, प्लँक पोझिशन। पहिलं ह्याचा सराव करायचा, 4 सेकंद 5 सेकंद जेवढी तुमची कॅपॅसिटी तेवढं होल्ड करायला शिका। एकदा होल्ड करायला आलं की नंतर हळूहळू खाली जावा, हे बघा हळूहळू हळूहळू एकदम हळूहळू, परत या वरती, परत जी पोझिशन घेतली होती तिथपर्यंत। तर या पद्धतीने ह्याचा सराव तुम्ही पहिल्यांदा करा आणि नंतर राममूर्ती दंडाकडे करा। आता राममूर्ती दंड पण तुम्ही एकदम जेवढं सावकाश कराल त्याचे इफेक्ट डबल आहेत। तर सावकाश करून बघू आता हळूहळू, ब्रीद आउट, ब्रीद इन,
इथं श्वास सोडा, ब्रीद इन, एकदम सावकाश श्वास रोखून धरलाय, कुंभक लावलाय. ब्रीद आउट. तर या पद्धतीने हा राममूर्ती दंड करायचा आहे. आता राममूर्तीमध्ये पण बरेच प्रकार आहेत. जसं मी चतुरंग दंडासन दाखवलं आणि मग खाली गेलो, मग पुढे पण जायचं, मागं पण जायचं. या पद्धतीने पण लोक काय म्हणतात, हा राममूर्ती दंड आहे किंवा आत्ता जो मी दाखवला तो राममूर्ती दंड आहे. तर कन्फ्युजन आहे, मला पण नीट माहीत नाही ॲक्च्युली की खरा कुठला आहे. पण दोन्ही केले तर फायदे होतात, त्यामुळे दोघांची प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा मला की ॲक्च्युली राममूर्ती दंड काय. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला असंच प्रेम, भरभरून प्रेम द्या. तुम्हाला कुठला व्हिडिओ नेक्स्ट बघायचा आहे, कुठला एक्सरसाइज करायचा आहे ते मला सांगा, मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. आणि हे भारतीय व्यायाम पद्धतीचा अवलंब करा, काही नाही, घरच्या घरी तुम्ही विदाउट एनी इक्विपमेंट्स हे एक्सरसाइज करू शकता आणि त्याचे इफेक्ट ट्रिमेंडस आहेत. तर आजच्या भागामध्ये एवढंच, पुन्हा भेटू. सर्वांचे हृदयापासून मनपूर्वक, प्रेमपूर्वक धन्यवाद.